मित्रांनो, सध्या ग्रीन कॉमेटची चर्चा सुरू आहे. या धूमकेतूला सीएल 2022 E3 असे म्हटले जाते. खगोलशास्त्रज्ञांनी मार्च 2022 मध्ये कॅलिफोर्नियातील वेधशाळेत ज्याचा शोध लावला त्याच्यावर असणाऱ्या हिरव्या रंगाच्या चकाकीमुळे त्याला ग्रीन कॉमेट असे नाव देण्यात आले आणि तो उर्ट क्लाउड मधून आलेला आहे. हा सूर्यमालेच्या सर्वात दूरच्या भागात अस्तित्वात असलेल्या बर्फाळ पिंडाचा संग्रह आहे. काही धूमकेतू वारंवार येतात. हॅलोचा धूमकेतू सरासरी दर 76 वर्षांनी येतो, तर सीएल 2022 E3 म्हणजेच ग्रीन कॉमेट हा दर 50,000 वर्षांनी सूर्याभोवती फिरतो. हा धूमकेतू शेवटच्या वेळी पाषाणयुगात दिसला असावा. हा धूमकेतू हिरवा असल्याचे कारण असे आहे की सूर्याजवळ आल्यावर धूमकेतूच्या वर मोठे कार्बन आधारित पदार्थ सूर्यप्रकाशामुळे तुटतात. जेव्हा डायटॉमिक कार्बन अल्ट्राव्हायलेट किरणांना उत्तेजित होतो तेव्हा प्रकाश देतो, त्याच्यामुळे धूमकेतूच्या केंद्रकाभोवती हिरवा रंग दिसून येतो. हा धूमकेतू सीएल 2022 E3 चंद्रमावळल्यानंतर उपकरणाशिवाय आपण डोळ्याने पाहू शकतो. बुधवार आणि गुरुवारला तेव्हा तो पृथ्वीच्या सर्वात जवळ येईल, तेव्हा तो दृश्यमान असेल. भारतातील लोकांना हा धूमकेतू पाहता येईल किंवा पाहिला असेल तर तुम्ही कोणत्या भागातून पाहिला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या इथले आकाश गडद असल्यामुळे आपण त्याची विशाल झपटी देखील पाहू शकतो. अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा.